नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के इन मराठी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी स्पर्धा परीक्षा जसे की पोलीस भरती, तलाठी भरती, MPSC यांसारख्या परीक्षेमध्ये नेहमी विचारले जाणारे 40 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहे. या प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे. पर्याय आहेत औरंगाबाद, जालना, जळगाव की बुलढाणा. तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, पूर्वेकडील ऑक्सफर्ड कोणत्या शहराला म्हणतात. पूर्वेकडील ऑक्सफर्ड, तर बघा पूर्वेकडील ऑक्सफर्ड हे पुणे या शहराला म्हटलं जातं. ऑप्शन बी का म्हटलं जातं, तर बघा भारतातील इतर शहरांपेक्षा पुण्यात महाविद्यालये व विद्यापीठांची संख्या जास्त असल्यामुळे पुण्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट किंवा पूर्वेकडील ऑक्सफर्ड असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 2 काय बघा, कोकण किनारपट्टीतील समुद्रास लागून असलेल्या सखल भागाला टिंब म्हणतात. सांगा बघू, ही जी कोकण किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीला समुद्रास लागून असलेल्या सखल भागाला म्हटलं जातं ऑप्शन बी खलाटी असं म्हटलं जातं. ऑप्शन बी काय म्हणतात, खलाटी म्हणतात. बघा तिसरा प्रश्न काय दिलाय, भारताचा कमाल पूर्व पश्चिम विस्तार किती किलोमीटर आहे. कमाल पूर्व पश्चिम विस्तार विचारलाय. बघा पूर्व पश्चिम विस्तार आणि दक्षिणोत्तर विस्तार नेहमी विचारतात, तर बघा पूर्व पश्चिम विस्तार हा 2933 किलोमीटर एवढा आहे आणि जर दक्षिणोत्तर विस्तार विचारलं तर 3214 किलोमीटर, ठीक आहे भारताचा. प्रश्न क्रमांक 4 काय बघा, उपनदेव सुपनदेव ही गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत. उपनदेव सुपनदेव ऐकलं नसेल तर लिहून घ्या. हे जे गरम पाण्याचे झरे आहेत ते ऑप्शन सी जळगाव या जिल्ह्यात आहेत. बघा नेक्स्ट काय प्रश्न, महाराष्ट्रात सरकार तत्वावर सर्वात पहिला हातमाग टिंब येथे सुरू झाला. सर्वात पहिला हातमाग कुठे सुरू झाला होता, तर तो सुरू झाला होता इचलकरंजी येथे. आता इचलकरंजी कुठे आलं, तर ते आलं कोल्हापूरमध्ये, ठीक आहे लक्षात ठेवा. बघा नेक्स्ट काय प्रश्न, बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे टिंब मिळवण्यासाठी केला जातो. तर बघा बॉक्साईटचा उपयोग हा मुख्यत्वे ॲल्युमिनियम मिळवण्यासाठी केला जातो. ऑप्शन डी. सातवा प्रश्न काय बघा, महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे टिंब येथे आहे. सांगा बघू, महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे हे बघा ऑप्शन बी चंद्रपूरमधील बल्लारपूर येथे आहे. तर लक्षात ठेवा बल्लारपूर येथे आहे. आठवा प्रश्न काय बघा, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता टिंब प्रति चौरस किलोमीटर आहे. सांगा बघू किती प्रति चौरस किलोमीटर आहे महाराष्ट्राची लोकसंख्या. तर बघा ऑप्शन सी 365 प्रति चौरस किलोमीटर एवढी आहे. नववा प्रश्न काय बघा, नंदुरबार हा जिल्हा टिंब प्रशासकीय विभागात येतो. नंदुरबार हा जिल्हा, तर बघा नंदुरबार हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागात येतो, लक्षात ठेवा. दहावा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणता जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येत नाही असं विचारलंय. कोणता जिल्हा, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर. तर बघा हे तीन तर येतात तुम्हाला माहिती असेल पुणे प्रशासकीय विभागात, तर जो अहमदनगर आहे ऑप्शन डी अहमदनगर तो येतो नाशिक प्रशासकीय विभागात. नाशिक या प्रशासकीय विभागात. बघा अकरावा प्रश्न काय दिलाय, मुंबई उपनगर जिल्ह्याचे ठिकाण टिंब आहे. सांगा बघू, मुंबई उपनगर सर्वात छोटा जिल्हा महाराष्ट्रातील, तर या जिल्ह्याचे ठिकाण कुठे आहे सांग. तर बघा ऑप्शन बी या मुंबई उपनगर या जिल्ह्याचे ठिकाण हे बांद्रा येथे आहे. ऑप्शन बी. बघा नेक्स्ट काय प्रश्न, महत्वाचा प्रश्न आहे बघा, वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे उद्घाटन कोणी केले. काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे उद्घाटन कोणी केले नुकताच, तर ते केले नरेंद्र मोदी यांनी, लक्षात ठेवा ऑप्शन डी. बघा नेक्स्ट काय प्रश्न, 1960 साली महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग होते. सांगा बघू, 1960 ला जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये हे फक्त चारच प्रशासकीय विभाग होते आणि आता किती आहेत, तर बघा आता हे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत. तुम्ही इथे बघू शकता इमेजमध्ये, ठीक आहे महाराष्ट्रात आता एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत आणि 1960 साली हे फक्त 4 प्रशासकीय विभाग होते. प्रश्न क्रमांक 14 काय बघा, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे. सर्वात दक्षिणेकडील टोक हा नेहमी प्रश्न विचारतात, तर बघा सर्वात दक्षिणेकडील टोक विचारलं की इंदिरा पॉइंट,
आता इंदिरा पॉइंट कुठे आलं, तर ते आलं अंदमान निकोबार बेटावर. ठीक आहे, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट अंदमान निकोबार बेटावरील. बघा नेक्स्ट क्वेश्चन, हा प्रश्न बघा काय, 15वा प्रश्न. भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते, सर्वात छोटा राज्य. सर्वांना माहिती आहे सर्वात छोटा राज्य म्हटलं की गोवा. ठीक आहे, सर्वात छोटा राज्य आणि सर्वात मोठा राज्य म्हटलं की राजस्थान. ठीक आहे, लक्षात ठेवा, सर्वात मोठा विचारलं तर राजस्थान, छोटा विचारलं तर गोवा. बघा प्रश्न क्रमांक 16 काय दिले, आंध्र प्रदेशची नियोजित राजधानी कोणती आहे. सांगा बघू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे वेगळे झालेत. पहिले आंध्र प्रदेशची राजधानी ही हैदराबाद होती, जी आता तेलंगणाची राजधानी आहे. आणि आंध्र प्रदेशची नियोजित राजधानी कोणती आहे, तर ती आहे अमरावती, ऑप्शन ए. बघा 17वा प्रश्न काय दिले, भारताच्या एकूण जंगला खालील क्षेत्रापैकी टिंब टक्के जंगलाचे क्षेत्र हिमालय पर्वतामध्ये आहे. सांगा बघू, किती टक्के जंगलाचे क्षेत्र हे हिमालय पर्वतामध्ये आहे. तर बघा ऑप्शन ए, 40% जंगलाचे क्षेत्र हे हिमालय पर्वतामध्ये आहे. बघा प्रश्न क्रमांक 18 काय दिलाय, अक्साई चीन हा प्रदेश भारतातील कोणत्या राज्यात मोडतो. तर बघा अक्साई चीन हा प्रदेश भारतातील, ऑप्शन बी जम्मू काश्मीर. ठीक आहे, आता राज्य नाही म्हणता येणार, हे केंद्रशासित प्रदेश आहे आता जम्मू आणि काश्मीर. ठीक आहे, नेक्स्ट काय बघा प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्राच्या उत्तरेस टिंब आहे. काय आहे बघा, कोणतं राज्य आहे महाराष्ट्राच्या उत्तरेस, हा महाराष्ट्र आहे. आता उत्तर म्हटलं की वरती, कोणतं राज्य आहे, तर तो आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन ए महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्य प्रदेश, MP. 20वा प्रश्न काय बघा, महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्याबरोबर टिंब जिल्ह्याचे सरहद्द आहे. सांगा बघू, गोवा राज्याला आपल्या महाराष्ट्रातील कोणता जिल्हा स्पर्श करतो. तर बघा ऑप्शन सी सिंधुदुर्ग हा जिल्हा स्पर्श करतो गोवा राज्याला. ठीक आहे, बघा चॅनलवर नवीन असाल तर पोलीस भरती, तलाठी भरती, MPSC यांसारख्या परीक्षांसाठी तयारी करत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बाजूला असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन भेटून जातील. बघा प्रश्न क्रमांक 21 काय दिलाय बघा, पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे. सांगा बघू, पश्चिम घाटातील विचारल्या, तर बघा पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर विचारलं की अनाई मुडी. नसेल माहिती तर लिहून घ्या, पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर अनाई मुडी. प्रश्न क्रमांक 22 काय बघा, अहमदनगर जिल्ह्यात टिंब येथे काळविटांसाठी अभयारण्य आहे. सांगा बघू, अहमदनगर जिल्ह्यात, तर बघा अहमदनगर जिल्ह्यात रेहेकुरी येथे काळविटांसाठी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 23 काय बघा, पंडित नेहरू यांनी भारताचा शोध म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला. सांगा बघू, डिस्कवरी ऑफ इंडिया पंडित नेहरू यांनी, बघा ऑप्शन ए अहमदनगरच्या तुरुंगात लिहिला होता. अहमदनगर जो किल्ला आहे, तिथले जो तुरुंग आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हा डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला होता. प्रश्न क्रमांक 24 काय बघा, जैन प्रक्षणीय चांभार लेणी टिंब जिल्ह्यात आहे. जैन प्रक्षणीय चांभार लेणी ही आहे ऑप्शन ए नाशिक जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा नाशिक जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 25 काय बघा, सोपा प्रश्न आहे बघा, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण हे आहे सातारा जिल्ह्यात, ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 26 काय बघा, कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात. कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं शिवाजी सागर. कोयना धरणाच्या जलाशयास शिवाजी सागर असं म्हणतात. बघा 27वा प्रश्न काय दिलाय, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. सागरेश्वर अभयारण्य म्हटलं की ऑप्शन बी सांगली जिल्ह्यात. सागरेश्वर अभयारण्य कुठे आहे, सांगली जिल्ह्यात. बघा प्रश्न क्रमांक 28 काय दिलाय, टिंबच्या उत्पादनासाठी सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे. हळदीच्या, आंब्याच्या, केळीच्या की लिचीच्या, कशाच्या उत्पादनासाठी सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे. तर बघा ऑप्शन ए हळदीच्या उत्पादनासाठी सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 29 काय बघा, सोलापूर जिल्ह्यात टिंब येथे माळढोक पक्षी अभयारण्य आहे. माळढोक पक्षी अभयारण्य नसेल ऐकलं तर लिहून घ्या, सोलापूर जिल्ह्यात नान्नज येथे माळढोक पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 30 काय बघा, सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण कोणत्या नदीवर आहे. उजनी धरण म्हटलं की बघा ऑप्शन ए भीमा. ठीक आहे, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे, भीमा नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 31 काय बघा, सोलापूर येथील टिंब प्रसिद्ध आहे. चादरी, घोंगड्या, सतरंजा की उपरणे.
तर बघा सोलापूर येथील ऑप्शन ए चादरी प्रसिद्ध आहे. तर सोलापूरच्या चादरी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 32 कडे वळूया. सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीच्या भागास टिंब टिंब संबोधले जाते. सांगा बघू उतरणीच्या भागात सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीच्या भागास ऑप्शन डी मावळ प्रांत असं संबोधले जाते. बघा प्रश्न क्रमांक 33 व्हेरी आय एम पी क्वेश्चन आहे. लिहून घ्या. 70वा मिस युनिवर्स 2021 किताब कोणी जिंकला? सांगा बघू 70वा मिस युनिवर्स 2021 किताब भारताने जिंकलाय. भारताच्या ऑप्शन सी हरनाज कौर संधू यांनी जिंकलाय. हरनाज कौर संधू यांनी जिंकलेल्या आहेत. चंदीगडच्या आहेत या. 21 वर्षानंतर भारताने मिस युनिव्हर्स हा किताब जिंकलेला आहे. याआधी सन 2000 साली लारा दत्ता यांनी जिंकला होता. ठीक आहे. आणि नंतर आता 21 वर्षानंतर हरनाज कौर संधू यांनी 70वा मिस युनिव्हर्स 2021 किताब जिंकला आहे. बघा त्यांचा फोटो तुम्ही इथे बघू शकता. प्रश्न क्रमांक 34 काय बघा. महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला टिंब टिंब प्रशासकीय विभाग आहे. सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला कोणता विभाग आहे? तर बघा ऑप्शन बी सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला विभाग म्हटलं की औरंगाबाद आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 35 काय बघा. महाराष्ट्रात टिंब टिंब जिल्ह्यात एकही तालुका नाही. सांगा बघू कोणता असा जिल्हा आहे ज्याच्यामध्ये एकही तालुका नाही आहे? तर बघा मुंबई शहर. ठीक आहे. मुंबई शहरामध्ये एकही तालुका नाही आहे. सर्वात छोटे शहर आहे हे. सर्वात छोटा जिल्हा आहे हा महाराष्ट्रातील. 36वा प्रश्न काय बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? सोपा प्रश्न आहे बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे ऑप्शन सी औरंगाबाद येते. ऑप्शन सी. 37वा प्रश्न काय बघा. शाहूपुरी ही गुळाची प्रसिद्ध बाजारपेठ कुठे आहे? शाहूपुरी ही गुळाची प्रसिद्ध बाजारपेठ कुठे आहे? तर ती आहे ऑप्शन ए कोल्हापूरला. ऑप्शन ए कुठे आहे? कोल्हापूरला आहे. प्रश्न क्रमांक 38 काय दिलाय बघा. साल्लेर मुल्लेर किल्ले टिंब टिंब जिल्ह्यात आहेत. साल्लेर मुल्लेर हे किल्ले आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये. ऑप्शन ए कुठे आहे? नाशिक जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 39 कडे वळूया. फोंडा घाट हा टिंब टिंब या मार्गासाठी उपयुक्त आहे. सांगा बघू फोंडा घाट. तर बघा फोंडा घाट म्हटलं की ऑप्शन सी कोल्हापूर रत्नागिरी या मार्गासाठी उपयुक्त आहे. बघा प्रश्न क्रमांक 40 कडे वळूया. आता कृष्णा व कोयना नद्यांचा उगम टिंब टिंब येथे झाला आहे. कृष्णा व कोयना नद्यांचा उगम कुठे झालेला आहे? तर बघा ऑप्शन सी महाबळेश्वर येथे झालेला आहे. ठीक आहे. तर बघा आज आपण 40 प्रश्न बघितले. या 40 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती मला कमेंट करून नक्की सांगा. सोबत जो तुम्हाला क्वेश्चन विचारलाय मी सुरुवातीलाच व्हिडिओच्या त्याचं उत्तर सुद्धा कमेंट करून सांगा. बघा आज आपण 40 प्रश्न घेतले पण उद्यापासून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 30-30 प्रश्न घेणार आहोत. ठीक आहे. 30 प्रश्नच प्रत्येक व्हिडिओमध्ये घेऊ. ठीक आहे. सोबत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील. आणि हा आपला टेलिग्राम चॅनल आहे रोहित म्हात्रे अकॅडमी. अजून जॉईन केला नसेल तर लगेच करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लगेच शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया जी के इन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.